राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतानाच आता पालघर मधूनही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पाच वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय या घटनेनं पालघर जिल्ह्यात खळबळ उडालीय चिमुकलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्यात आरोपीचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती ही संधी साधून एकवीस वर्षीय आरोपीने या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून नेले त्यानंतर आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार केला पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीये दरम्यान हा आरोपी लैंगिक अत्याचारानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र यापूर्वीच बोईसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे